आज नितीश कुमार यांच्या नव्या सरकारची बिहारमध्ये अग्निपरीक्षा आहे. वर्षभरामध्येच राजदसोबतचा संसार मोडत पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतला आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ सुद्धा. त्यामुळे JDU भाजप सरकारची आज बहुमत चाचणी पार पडेल. त्या पार्श्वभूमीवर बिहारमधलं राजकीय वातावरण तापलंय आणि प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी धडपडताना दिसतोय. गेल्या 2 दिवसांपासून राजदमध्ये वेगवान घडामोडी घडतात आणि तेजस्वी यादव यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांच्या निवासस्थानी आमदारांना थांबायला सांगितलंय. तर बोधगयातील 2 हॉटेल्समध्ये भाजप आमदारांना ठेवलं गेलंय. त्यांना हॉटेलबाहेर जाण्यास मज्जाव आहे आणि हॉटेलच्या कॅम्पसमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही बंदी घालण्यात आली आहे. तर काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांना हैदराबादमध्ये ठेवलेलं होतं. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, खूप इंटरेस्टिंग चित्र बहुमत सिद्ध करण्याआधी बिहारमध्ये पाहायला मिळत आहे. कशा घडामोडी घडतात? ज्ञानदा, पहिल्यांदा जवळपास असं घडतंय की ज्यावेळी सत्ताधारी पक्षाकडे पूर्ण बहुमत असतानाही भाजप आणि JDU दोघेही आपापल्या आमदारांना अतिशय स्वतःजवळ ठेवून एकाच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, रिसॉर्ट पॉलिटिक्समध्ये गुंतलेले आहेत. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षसुद्धा, त्यांना माहीत असूनही की सत्ताधाऱ्यांकडे पूर्ण बहुमत आहे, तरीसुद्धा राजद आपल्या सर्व आमदारांना तेजस्वी यादव यांच्याच घरी बसवून ठेवलेले आहे. कालपासून RJDचे सगळे आमदार हे तेजस्वी यादवांच्या घरी आहेत आणि तेजस्वी यादवांच्या दाव्यानुसार त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाची नोटीस दिली आहे आणि पहिल्यांदा अविश्वास ठराव यावा, त्यावर मतदान व्हावं अशी मागणी RJDची आहे आणि विधानसभा अध्यक्षांवर जे मतदान होईल त्यानंतर मग सरकारचं बहुमत तपासलं जावं. परंतु त्या उलट सरकारी पक्षाकडून मात्र JDUचे काल काही आमदार जे नितीश कुमारांचे आहेत, मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील आमदार आहेत, ते संपर्कात नसल्याचं कळलं होतं. परंतु नंतर JDUनीही ते सगळे दावे फेटाळले आणि JDUच्या नव्या म्हणण्यानुसार हे सगळे आमदार त्यांच्या पुन्हा एकदा संपर्कात आहेत. काल रात्रीपर्यंत JDUनेही आपल्या सर्व आमदारांची जमवाजमव केली आहे. भाजपने आपले सगळे आमदार हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवलेत. तेजस्वी यादव आपले आमदार घेऊन स्वतःच्या घरी आहेत, तर काँग्रेस आपले आमदार घेऊन थेट हैदराबादला गेलेलं आहे. हे सगळेजण आता आजच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा बिहारमध्ये येतील आणि पटण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की नेमकं नवं सरकार आपलं बहुमत सिद्ध करू शकतंय का, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत काय होणार आहे. प्रचंड गोंधळ आणि गदारोळ आज विधानसभेत होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यातून अत्यंत इंटरेस्टिंग चित्र रंगत चाललंय की नेमकं बहुमत कोणाकडे, बहुमत कोणी गमावलंय आणि सगळेजण आपापल्या आमदारांबाबत इतके साशंक का आहेत. सोमेश, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.